निमित्ताने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मंगळवारी शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजेच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरातून फिरून बंदचे आवाहन केले. त्यानुसार शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन सटाणा बंदला 100% प्रतिसाद दिला. त्यामुळे संपूर्ण शहरातील व्यवहार बंद राहिले असून या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. औरंगाबाद येथील जलसमाधी आंदोलनात एका युवकाने आत्मबलिदान दिल्यानंतर मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार सटाणा शहराने अभूतपूर्व प्रतिसाद देऊन मराठा मोर्चाला आपला पाठिंबा प्रदर्शित केला आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील व्यवहार सुरू होतात. त्यावेळी शहरातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसह शहर शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमून बंदचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुतळ्यापासून सुरुवात करून संपूर्ण शहरातील महत्वाचे रस्ते आणि बाजारपेठेतून शेकडो कार्यकर्त्यांनी फेरी काढून दुकानदारांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. हातात भगवे झेंडे फडकावीत एक मराठा लाख मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा स्वरूपाच्या घोषणा देत फेरी काढून व्यावसायिकांना भेटून बंद मध्ये सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी यासाठी तात्काळ सकारात्मक निर्णय घेत आपापली दुकाने बंद करून सटाणा बंदला 100% प्रतिसाद दिला. सर्वच दुकाने बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. बंदचे आवाहन केल्यानंतर मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, शहराध्यक्ष जयप्रकाश सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांची भाषणे झाली. प्रशासनाचं काम होतं त्या ठिकाणी जर आपले सकल मराठा समाज बांधव ज्याला समाधी घेत आहेत तर त्या ठिकाणी पाणबुडी सगळ्या प्रकारची सोयीसुविधा तिथं केली गेली पाहिजे होती. पण त्यांनी प्रशासनाने मराठा समाजाचं आंदोलन कोणत्याही पद्धतीने गांभीर्याने घेतलेलं नाही. तर तुम्हाला मी सांगू त्या ठिकाणी काकासाहेब शिंदे आपल्या मराठा समाजाचा आपला मावळा त्या ठिकाणी शहीद झालेला आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो. आणि त्याचमुळे आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्याच्यासाठी सकल मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. सर या मी या राज्य सरकारला मी सांगू इच्छितो की तुम्ही आत्तापर्यंत मराठा समाजाला जे वेटीस धरलेलं आहे आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही सरळ सरळ तुम्ही जागे व्हा आणि तुमची आत्ता कान उघडणी केल्याशिवाय मी राहणार नाहीत. या अनुषंगाने आज आपण इथं जमलेलो आहोत आणि तसं आपण शासनाला हे निवेदन पण देणार आहोत. म्हणून माझी प्रामुख्याने एक मागणी आहे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळायला पाहिजे आणि ज्या काकासाहेब शिंदेंनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांना शहीद म्हणून घोषित केलं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या नाही झाल्या तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करण्यात येईल. सर्व जातीला बरोबर घेऊन जाणारा जर कुठला समाज असेल तो एकमेव मराठा समाज आहे आणि म्हणून मराठा म्हणजे मरणापासून न हटणारा त्याला मराठा म्हणतो आपण. अवस्था या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये पंथी पेटलेले आहे
जर या महाराष्ट्रात या मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर या पंक्तीचा फडका उठल्याशिवाय राहणार नाही, हे शासनाने ध्यानात घ्यावं. आणि म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक मोर्चे काढले आम्ही. मोर्चा आम्ही भडक मोर्चे काढू शकत होतो, आक्रमक मोर्चे काढू शकत होतो, मशाल मोर्चे काढू शकत होतो, परंतु या महाराष्ट्रामध्ये शांततेच्या मार्गाने मराठा समाजाने मूक मोर्चे काढलेले. आणि म्हणून एवढे मोर्चे काढून सुद्धा या मराठा शासनाला जर जाग येणार असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून एवढे मोर्चे काढून न्याय मिळत नव्हता म्हणून आम्ही हा आक्रोश मोर्चा काढण्याचं काम या महाराष्ट्रात केलेलं आहे. आणि या अनुषंगाने काकासाहेब शिंदे सारखा जो एक युवक होता, मराठा युवक, त्यांनी जलसमाधीचं आंदोलन करण्याचं आव्हान या सरकारला केलेलं होतं, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र शासनाने कुठली यंत्रणा न राबवता या काकासाहेब शिंदेचा बळी दिलेला आहे. ज्याच्या घरचं मरतं त्याच्या घराला ते दुःख होतं. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या घरात एखादा माणूस मरतो, एखादा मुलगा मरतो, एखादी बाई मरते, त्यावेळेस त्या घराची अवस्था काय होते फक्त त्या घरालाच माहिती. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे, जर आणि मराठा समाजाला बी माझी विनंती करतो, जर या महाराष्ट्रात दुसरा काकासाहेब शिंदे होऊ द्यायचा नसेल तर या महाराष्ट्र शासनाला वटीवर आणल्याशिवाय राहू नका, ही माझी सर्व मराठा समाजाला विनंती. आणि म्हणून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही हे आंदोलन अशाच प्रकारचं चालू राहील असं मी सरकारला आव्हान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सकल मराठा समाजाने जो महाराष्ट्र बंदचा हाक दिला त्या अनुषंगाने या बागलाण तालुक्यात सटाणा शहरात या बंदमध्ये आपण शांततेपूर्ण मार्गाने सर्व समाज बांधव आपल्या बरोबर आहेत. आजही आपल्या बरोबर सर्व सटाणा शहरातील समाज बांधव यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की आपल्या सर्व समाजाच्या वतीने पाठिंबा मिळत आहे. आणि मी या अनुषंगाने या देवेंद्र फडणवीस सरकारना सांगू इच्छितो की त्यांनी जो घाणेरडा आरोप केलेला आहे या मराठा समाजावर की महापूजाला येण्यासाठी मला रोखण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या याच्यात की साप सोडणार होते हे अत्यंत दुर्दैव वाक्य आहे. त्या वाक्याचा मी निषेध करतो आणि फडणवीस सरकारना सांगू इच्छितो काय कुठं काय आंदोलन होईल मला माहिती नाही, पण येणाऱ्या काळाचं मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्या या बागलाण तालुक्यात आणि सटाणा शहराच्या इथूनच उग्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहील, त्याची नोंद घ्यावी. आणि इथं मी थांबतो. जय हिंद. तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान शाळा, शासकीय कार्यालय, एसटी बसेस सेवा सुरळीतपणे चालू ठेवण्यात आल्या. त्यासाठी कुणाकडूनही आग्रह धरण्यात आला नाही. शहर बंदसाठी आवाहन करतानाही कुठलीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून बंदोबस्त तैनात केल्याचे दिसून आले असून शहरवासियांनी मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी होत आपली भूमिका पार पाडली आहे.